गायक अभिजीत भट्टाचार्य अडचणीत आलाय. प्राण्यांसाठी झटणाऱ्या एनजीओसाठी काम करणाऱ्या काही महिलांनी अभिजीत भट्टाचार्यवर गंभीर आरोप केले आहेत. तर अभिजीतने हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. काय आहे हे प्रकरण जाणण्यासाठी पहा हा रिपोर्ट. सर्वांना भुरळ घालणारा प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य अडचणीत सापडलाय. गेल्या रात्री अभिजितवर पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढण्याची वेळ आली. प्राणीमात्रांसाठी झटणाऱ्या संस्थेच्या महिला सदस्यांनी अभिजितवर शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय. मैंने मैनेजिंग कमिटी से मैं बता दूं कि टाइमिंग लिया था इनका बोलना ऐसे ही आ गए तो उन्होंने आज 7 बजे बुलाया था. हमारे साथ हमारे ऑल एनिमल लवर्स थे. हम गए उन रेसिडेंट के घर पे बात की. जब हम नीचे आए तो बस हम निकल ही रहे थे बाहर तो ये एक सोयल कुसुमकर है वो आके मुझसे बात करने लगा कि मुझे बात करनी है. तो आई सेड कि हाँ बोलो क्या. बस ये एक वर्ड नहीं हुआ तो ये अभिजीत भट्टाचार्य वहाँ से आया धक्का चिल्लाते हुए. इसको धक्का मार के नंगी नंगी गालियाँ देने लगा और फिर मेरे को धक्का मारा और गालियाँ दिया मुझे साथ में. और इसने कंटिन्यू सभी औरतों को गालियाँ दिया. 2-3 को धक्के मारा है उसने. वो इतना बदतमीज आदमी है. गायक अभिजीत भट्टाचार्य मुंबईतल्या आंबोली परिसरातल्या रहेजा क्लासिक बिल्डिंगमध्ये राहतो. या बिल्डिंगमध्ये जितेंद्र खन्ना नावाचा इसमही राहतो. जितेंद्र खन्ना हा भटक्या कुत्र्यांवर दया करून सोसायटीत आणून ठेवतोय. याला सोसायटीत राहणाऱ्या इतर रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे जितेंद्रने प्राण्यांसाठी झटणाऱ्या एनजीओला पाचारण केलं होतं. या एनजीओच्या महिलांनी याबाबत जेव्हा सोसायटीतल्या रहिवाशांना जबाब मागितला तेव्हा अभिजीतने शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केली असा आरोप जितेंद्रने केलाय. The dogs are sterilized and bolte this is a prestigious society, you will have to remove all the dogs from here. Bahut ke ye hua aur meeting bulai thi phir Mr. Abhijeet Bhattacharya and other people thoda dakkam dukki hui thi. Dakkam ki Abhijeet Bhattacharya ji ne kari thi ya kisne kari hai sir ye? Unke taraf se start hua hai. याउलट गायक अभिजीतने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत. सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं अभिजीतने सांगितलंय. जितेंद्रचं वागणं चुकीचं असून त्याला बिल्डिंगमधल्या सर्वांचाच विरोध असल्याचं अभिजीतने स्पष्ट केलंय. उलट बिल्डिंगमध्ये असलेले भटके कुत्रे हटवण्यासाठी जितेंद्रने प्रत्येकी 22,000 रुपये मागितल्याचा आरोपही अभिजीतने केलाय. ये एनजीओ दे आर द फुल ऑफ क्रिमिनल्स. मैं ओपनली बोलता हूँ, हिम्मत करके बोलता हूँ, ये एनजीओ लोग बदमाश लोगों की एनजीओ है. ये जो आज जो 8-10 एनजीओ लोग आए, ये जो एनिमल के नाम पे जो क्रॉस करते, दे ऑल आर फुल ऑफ बदमाश. दे वर ट्राइंग टू फुल ऑफ बदमाश गुंडे. वो पता नहीं लिख रहे कि पेट डॉग्स. अरे पेट डॉग्स हमारे पास खुद के पेट डॉग्स. एंड दे आर नॉट पेट डॉग्स. ही डिड नॉट टेक स्ट्रीट डॉग्स. इवन उनको रैबिस हुआ पड़ा है. दरम्यान गेल्या रात्री रहेजा क्लासिक मध्ये सुरू असलेला हा वाद इतका वाढला की तो आंबोली पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल केला नाही. पण जर या प्रकरणी अभिजीत दोषी ठरला तर त्याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. ज्योती शिंगे, TV9 मराठी, मुंबई.